दिनांक 27/11/1985 रोजी सिद्धन्ना मुधोळ व भारती मुधोळ यांच्यापोटी जन्मलेल्या दीपा मुधोळ यांनी 2010 साली झालेल्या UPSC च्या परीक्षेत आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर UPSC क्रॅक केली व 2011 बॅचच्या त्या IAS झाल्या. एका सरकारी कर्मचारी असणाऱ्या वडिलांच्या या लाडक्या कन्येने इतिहास घडवला व IAS मध्ये 3वा रँक पटकावला. मुळात पहिलीपासूनच हुशार असणाऱ्या दीपा मॅडमने 10वीत असताना 95% पेक्षा जास्त, 12वीला 85% पेक्षा जास्त व ग्रॅज्युएशनला 87% पेक्षा जास्त मार्क मिळवले. पण संघर्षाची ही कहाणी इथेच नव्हती थांबणार. वडिलांच्या प्रेरणेने दीपा मॅडम ध्येय गाठण्याच्या उद्देशाने 10 ते 12 तास अभ्यास करू लागल्या. सुरुवातीला प्रिलिम, नंतर मेन्स व पुन्हा इंटरव्ह्यू असे अडथळे यशस्वी पार करत 2011 बॅचला त्या IAS झाल्या. मुलगी असणाऱ्या प्रत्येक आई वडिलांना गर्वाने सांगण्याचा क्षण दीपाने तिच्या आई वडिलांच्या आयुष्यात आणला होता, म्हणून सलाम आहे अशा रणरागिणीला. दीपा मुधोळ मुंडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर बुलढाणा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. April 2017 त्या औरंगाबाद येथील राज्य GST विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. GST प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. EV बिल नियमाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात कर वसूल केला. 2018 दीपा मुधोळ मुंडे यांची बदली उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. जिल्हाधिकारी म्हणून उस्मानाबादलाही त्यांची कारकीर्द धडाक्याने चालू आहे. दीपा मुधोळ मुंडे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धन व आरोग्यासाठी सायकलचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर त्या स्वतःही नियमित सायकलनेच कार्यालय गाठतात. त्यांच्या निर्देशाला प्रतिसाद देत उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाने सायकलचा वापर सुरू केला आहे. त्यापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागानेही सायकलचा वापर सुरू केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळातही दीपा मॅडम धडाडीने निर्णय घेऊन जिल्ह्यातील प्रत्येकाचे आयुष्य कोरोनापासून सुरक्षित राहावे व लॉकडाऊनचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेत आहे. संकटाच्या या काळात त्यांचे काही निर्णय कठोरही असू शकतात, पण ती काळाची गरज आहे. कारण दीपा मॅडम सारख्या रणरागिणीने युद्धात संघर्षात मागे हटायचे हे कधी शिकलेच नाही. अशा या कर्तव्यदक्ष अधिकारास त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. आणि कोरोनापासून वाचण्यासाठी घरातच राहा एवढेच आवाहन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझे चॅनल हॉकी मोर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. त्याने काय होईल तर तुम्ही सगळ्यात अगोदर माझे व्हिडिओ पाहू शकाल. तोपर्यंत थँक्यू अँड बी पॉझिटिव्ह.